मुरारजी वसति शाले उद्घाटने वेले हाई ड्रामा मंड्यदल्लि कट्टड उद्घाटनेगे कैपडे अड्डि कांग्रेस विरुद्ध दल कार्यकर्तरु सिडिदेद्दिद्दारे कामगारी पूर्णवागदे उद्घाटने आगता इदे अंत किडिकारिदारे माजी हाली शासकर प्रतिष्ठेगे कार्यकर्तर फैट माजी शासक नरेंद्र स्वामी नेतृत्वदल्लि कै प्रतिभटने नडेसिदे कार्यक्रम हमकोंडिद्द जेडीएस शासक अन्नदान परिस्थिति विकोपक्के तिरुगिद्दक्के कैपडेयन्न खाकि बंधिसिदे अत कांग्रेस अरेस्ट आगे इत वसति शाल उद्घाटन आगे कट उद्घाटने के कई कार्यकर्त अड्डिपड़ घटने मंड्यदे कामगारी पूर्ण आगदे उद्घाटने आगता है अंत कार्यकर्त किजी हाली शासक प्रतिष्ठे के कार्यकर्त ने फैट जोर मजी शासक नरेंद्र स्वामी नेतृत्व में कांग्रेस प्रतिभा इन कड़े कार्यक्रम हमको जेडीएस शासक अन्नदान स्थल पैस्थिति विकोप के तिरता कांग्रेस कार्यकर्तर पोलिस बंधार कांग्रेस अरेस्ट आगता वसति शाल उद्घाटने आगे बरी आड़ात्मक कटव उद्घाटने स्टेटमेंट जो शंकुस्थापने कल अलवे अलांग वित् उद्घाटना कल इला उद्घाटन कलू अलकूडू वेसर अलवि निम् कार्यक्रम के नमद यहाँ एंतर शासक हकन ना च्युति बंद ना नड़ीतक अक्रम असांविधानिक विचार राजकीय प्रेरित विचार प्रश्न बंदी बेचना डीटेल को नम प्रतिनिधि नंदन संपर्कदल नंदन कांग्रेस प्रतिभा जेडीएस ऐन हेल्ता है श्वेता मंड्य जिले मळवळ्ळि तालूकन उस्कूर ग्रामदल्लि मोरारजी देसाई वसतिशालेयन्न निर्मिसलागित्तु अदर उद्घाटने अंत स्थळीय शासकर जेडीएस शासकरदंत अन्नदानियरु कूड होगिद्रु आदरे ई बग्गे कांग्रेसिगर विरोध व्यक्त आगता इदे अंद्रे स्थळीय माजी शासक नरेंद्र स्वामी नेतृत्वदल्लि प्रतिभटने कूड नडेदिरुवंतद्दु अंद्रे इन्नू कूड कामगारि अपूर्ण आगिदे सूक्त मूलभूत सौकर्यगळन्न आ शालेगे ओदगिसिल्ल विद्युत् संपर्क आगिल्ल कुडियुव नीरु आगिल्ल अंत हेळि साकष्टु कारणगळु अपूर्ण आगिद्रु कूड आग्ले चुनावणे नेप इट्टुकोंडु ಚುನಾವಣೆ ಲಾಭ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆರೋಪವನ್ನ ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಆ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿರುವಂತದ್ದು ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಅಷ್ಟೇ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕ ಜೆಡಿಎಸ್ ಶಾಸಕ ಅನ್ನದಾನಿ ಅವರು ತೆರಳಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ಅನ್ನದಾನಿ ಅವರನ್ನ ಅಡ್ಡಗಟ್ಟಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅಪೂರ್ಣ ಆಗದೆ ನೀವು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಡಿ ಏನೆಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಬಾಕಿ ಇದೆ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಮುಗಿಸಿ ನೀವು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೆಡಿಎಸ್ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ನಡುವೆ ಒಂದಷ್ಟು ಮಾತಿನ ಚಕಮಕಿ ಕೂಡ ಉಂಟಾಯಿತು ಪರಸ್ಪರ ವಾಗ್ವಾದವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಅಂದ್ರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉದ್ವಿಗ್ನ ಹೋಗ್ತಿದ್ದಂತೆ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಮಧ್ಯಪ್ರವೇಶಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು ಅವರನ್ನ ವಶಕ್ಕೆ ಪಡ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಕೆಲಸಗಳು ಕೂಡ ಆಯಿತು ಅದಾದ ನಂತರದಲ್ಲಿ ಅನ್ನದಾನಿಯ ಶಾಸಕ ಅನ್ನದಾನಿ ಅವರು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ ಆದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆಲಸ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ರು ಕೂಡ ಒಂದು ಪೂರ್ಣ ಆಗದೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು ಎಷ್ಟು ಸರಿ ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು ಸದ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ನವರು ತಗೊಂಡಿದ್ರು ಇದೀಗ ಅದಾದ ನಂತರದಲ್ಲಿ ಜೆಡಿಎಸ್ ಶಾಸಕ ಅನ್ನದಾನಿ ಅವರು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿರುವಂತದ್ದು ಶ್ವೇತಾ ಎಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಂದನ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಗೆ ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್.